इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर संगणकाची ओळख। तर आपण कॉम्प्युटर म्हणजे काय हे बघणार आहोत। तर आपण अनेक यंत्र बघितलेले आपण, उदाहरणार्थ पंखा, टीव्ही, मिक्सर, टेप रेकॉर्डर, मोबाईल। तर जे काही आत्ता इलेक्ट्रॉनिक्सचे साधन आहे ते म्हणजे कॉम्प्युटर। तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये थोडक्यामध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर, डायोड, ट्रान्झिस्टर, मायक्रोप्रोसेसर हे सगळं इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोडलं जातं आणि याच्यापासून कॉम्प्युटर बनलेलं आहे, म्हणून तो कॉम्प्युटर डिव्हाइस झालेला आहे। तर ह्या कॉम्प्युटरमध्ये कशाप्रकारे काम करतो, तर तो तीन सिस्टीममध्ये काम करतो। ती विभागणी तीन सिस्टीममध्ये झालेली आहे। एक म्हणजे सिस्टीम युनिट, दुसरं आहे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस, आणि तिसरं आहे स्टोरेज डिव्हाइसेस। आता सिस्टीम युनिट काय आहे? तर सिस्टीम युनिट हा कॉम्प्युटरमध्ये महत्त्वाचा भाग आहे की जो दोन भागांपासून बनवला जातो। एक आहे मायक्रो प्रोसेसर आणि मेमरी, दुसरा आहे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस। तर इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय? तर इनपुट म्हणजे काय? तर ज्या साधनाच्या साह्याने आपण संगणकाला माहिती पुरवतो त्या साधनांना इनपुट डिव्हाइसेस असे म्हणतात। उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोनचा इनपुट डिव्हाइस म्हणून वापर केला जातो। आउटपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय? तर ज्या साधनाच्या साह्याने संगणक आपल्याला माहितीवर प्रक्रिया करून उत्तर दाखवतो त्या साधनांना आउटपुट डिव्हाइस असे म्हणतात। उदाहरणार्थ मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, हेडफोन यांचा आउटपुट डिव्हाइस म्हणून वापर केला जातो। तिसरा आहे स्टोरेज डिव्हाइसेस। तर संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी किंवा सेव्ह करण्यासाठी स्टोरेज डिव्हाइसचा उपयोग केला जातो। आजकाल हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, DVD, पेन ड्राईव्ह यांचा स्टोरेज डिव्हाइस म्हणून वापर केला जातो। आता संगणकाची वैशिष्ट्ये आहे, संगणक का वापरला जातो? तर एक नंबर आहे स्पीड। संगणक अतिशय वेगाने काम करू शकतो। उदाहरणार्थ दोन संख्यांची बेरीज करण्यासाठी माणसाला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात संगणक हजारो गणितं करू शकतो, बेरजा करू शकतो। दुसरं आहे थकवा किंवा कंटाळा न येणं। तर खूप वेळ काम केल्यानंतर माणूस थकतो, संगणक सलगपणे खूप वेळ काम केल्यावर पण थकत नाही, तोपर्यंत वीज पुरवठा चालू असतो तोपर्यंत संगणक काम करू शकतो। तिसरं आहे अचूकता। जेव्हा सतत काम केल्याने आपल्याकडून चुका होऊ शकतात, परंतु संगणक सतत असल्याने तो कित्येक तास अचूकपणे काम करू शकतो। थोडक्यात आपण संगणकाला अचूक माहिती पुरवल्यास संगणक आपल्याला विद्युत उत्तरे देतो। चौथा आहे कामातील सातत्यता। संगणक कित्येक तास अचूकपणे किंवा सारख्याच वेगाने काम करू शकतो, याच वैशिष्ट्याला कामातील सातत्यता म्हणतात। उदाहरणार्थ अचूक काम करणे। पाचवा आहे कामावरून लक्ष उरणे। आपण काम करताना काही अडथळा आला तर आपले लक्ष विचलित होते, परंतु संगणकाला भावना नसल्याने त्याचे काम त्याच वेगाने व अचूकपणे करू शकतो। सहावा आहे स्टोरेज कॅपॅसिटी, साठवण क्षमता। संगणक कित्येक पट माहिती साठवून ठेवू शकतो, ही संगणकाची सगळ्यात महत्त्वाची क्षमता आहे। अनेक मोठमोठे ग्रंथ आपण संगणकाच्या मदतीने साठवू शकतो। सातवा आहे संगणकाची जोडणी। हे संगणकाचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। नेटवर्किंग म्हणजे एक संगणक दुसऱ्या संगणकाला किंवा अनेक संगणकांना जोडून तयार झालेले जाळे, याचा उपयोग करून आपण इंटरनेटसारख्या माहितीच्या महाजालातून जगात कुठेही ईमेल करू शकतो किंवा माहिती घेऊ शकतो।
आठवा आहे लवचिकता. संगणक अनेक प्रकारची कामे प्रत्येक क्षेत्रात करू शकतो, जसे हवामानाचा अंदाज, बँका, रिझर्वेशन वगैरे. या गुणधर्मामुळे संगणकाला व्हर्सटाईल डिव्हाइसेस असे म्हणतात. हे झाली संगणकाची वैशिष्ट्ये. पुढच्या याच्यामध्ये आपण संगणकाचे उपयोग बघणार आहोत.